नमस्कार, मी हिरकणी हिरकणीस रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे भरपूर प्रोटीनने भरलेले असे हे ड्रायफ्रूटचे लाडू। तर इथे मी एक चमच तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बदाम ॲड करून सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, मंदेच आचेवरती आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ड्रायफ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहेत। ड्रायफ्रूट्समध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। ड्रायफ्रूटचं सेवन केल्याने आपल्याला आपल्या शरीराला खूप चांगली अशी शक्ती मिळते। लहान मुलांना त्यांच्या वाढत्या वयासाठी खूप गरजेचे असतात, तर ड्रायफ्रूटचं सेवन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। पण आपण ते करणं टाळतो, कारण का तर आपल्याला हे ड्रायफ्रूट खूप महागडे वाटतात। ड्रायफ्रूट एवढेसुद्धा महाग नसतात की आपण घेऊ शकत नाही। मुलांना आपण काय देतो ते म्हणजे चिप्स वगैरे, आणि ते पॅकेट तर किती महाग असतात, पण तेव्हा आपण त्यांची किंमत बघत नाही आणि ते बिंदास्तपणे आपण घेतो आणि ते मुलांसाठी खूपच हानिकारक असतात। असे पदार्थ आपण मुलांना देतो। डीमार्टसारख्या ठिकाणी जर तुम्ही गेलात ना, तर त्या ठिकाणी ट्रॉली भरून भरून मुलांसाठी चॉकलेट, बिस्किट्स, कुरकुरे किंवा फ्राय करण्यासारखे जे फ्रोझनचे प्रकार, हे सगळे सगळ्यांच्या बहुतेक लोकांच्या ट्रॉलीमध्ये तेच प्रकार मला पाहायला मिळतात। एवढे सगळे तेव्हा मी स्वतः विचार करते की बाप रे, की आपण मुलांना किती वाईट गोष्टी खायला देतो। त्याच ठिकाणी आपण एखादा ड्रायफ्रूटचा पॅकेट जर उचलून बघितला तर त्याची किंमत बघून आपण ते ठेवून देतो। का असं करतो आपण? कारण खूपच चुकीच्या गोष्टी आपण आई वडीलच लावत असतात मुलांना। मुलं काही सांगत नाही की मला हे दे किंवा ते। एखादा नवीन पॅकेट जरी आई वडिलांनी पाहिला ना, तरी अरे वा हे किती छान आहे रे, नवीन काहीतरी निघालं आहे, चल आपण टेस्ट करून बघूया, असं करून आपण मुलांना देतो आणि मुलांना मग सवय लागते आणि मुलं तेच मागत असतात। तुम्ही अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्स वगैरे आणा, त्याचे लाडू बनवा किंवा ह्याची पावडर बनवून सुद्धा तुम्ही मुलांना दुधामध्ये देऊ शकता। हे खाल्ल्याने मुलांचं आयुष्य खूपच चांगलं होणार आहे। मुलं आता शिकत आहेत, मुलांच्या वाढत्या वयासाठी खूप फायदेशीर आहेत। तसंच वयस्कर लोकांसाठी सुद्धा खूप आहे, त्यांना थोडी ताकद मिळेल। काही लोक आजकाल गुडघे दुखतात, आजकाल कंबर दुखते, असे आजार खूप आहे, हाडांचे आजार वगैरे खूपच निघतात। तर हाडांसाठी सुद्धा ड्रायफ्रूट खूपच अतिशय पौष्टिक आहेत। तर ते तुम्ही मुलांना किंवा आपल्या वयस आपण स्वतः खावा। आपलं आयुष्य खूप चांगलं आहे, सुंदर आहे, तसं जगायला शिका। आपण किती पैसे डॉक्टरांना देतो, आजारी पडल्याच्या नंतर आपण एखाद्या इतरांना दोष देत असतो की कोणाची तरी दृष्टी लागली त्याच्यामुळे माझी मुलं आजारी पडली किंवा आम्हाला सारखे आम्ही आजारी पडत आहोत, अशा गोष्टी आजकाल खूपच ऐकायला मिळतात। तर त्या टाळतील त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे पदार्थ तयार करून मुलांना घरच्या घरी खाऊ घाला, मुलाच्या टिफिन बॉक्समध्ये द्या। दिवसभरामध्ये एक जरी लाडू खाल्ला तरी त्यांना खूपच प्रोटीन मिळतं, त्याच्यामुळे तुम्ही हे खाऊ घाला। आज मी तुमच्याबरोबर जे शेअर केलं आहे ते तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल किंवा बरोबर असेल तर तशी मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा। तरी ते आपले सगळे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते। चण्यांची मी साळ काढून घेतलेली आहे आणि आपण मिक्सरला आता बारीक वाटून घेणार आहोत। तर चण्याची पावडर मी करून घेतलेली आहे। आता जे बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत त्यांनासुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर छान अशी पावडर तयार करून झालेली आहे। थोडीशी दाणेदार आहे, जाडसर आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये खोबरं घेतलं होतं, ते खोबरं जास्त बारीक वाटलं जात नाही, तर थोडंसं दाणेदार आहे। पुन्हा आपल्याला कढाईमध्ये 2 ते 3 चम्मच एवढं साजूक तूप ॲड करायचं आहे। तूप गरम झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे। गूळ फक्त आपल्याला मेल्ट होईपर्यंतच मिक्स करायचं आहे। सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे। साखरेऐवजी तुम्ही गुळाचाच वापर करा शक्यतो। तर तुम्ही पाहू शकता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि आपण गूळ आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जी पावडर तयार करून घेतलेली आहे ड्रायफ्रूटची ती ॲड करायची आहे। कुठेही गाठी राहिल्या नाही पाहिजेत गुळाच्या, इतकं आपल्याला हे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे। तर एक एक करून आपण सगळी जिन्नस आपण जी घेतलेली आहे ती ॲड करूयात आणि मग असं मिक्स करून घ्यायचं आहे।
जर तुम्हाला हे कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तूप गरम करून तुम्ही घेऊ शकता आणि मग लाडू वळू शकता। तर आता एक मस्तपैकी एकजीव करून घेऊया सगळी जिन्नस आहे ते, आणि गरम गरमच आपण हे लाडू आहे ते वळून घेऊयात। तर नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे आणि शरीरासाठी सुद्धा खूपच भारी आहे। थोडीशी फ्लेवरसाठी वेलची पावडर मी ॲड केलेली आहे, थोडं जायफळ टाकला तरीही चालेल। तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरा, शेंगदाण्याचा पण वापर करू शकता, मी इथे शेंगदाणे वापरलेले नाही आहेत। आणि मस्त आता आपण लाडू वळून घेऊयात। तर अशा पद्धतीने गोल गोल छोटे छोटे लाडू वळून घेऊयात। तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि शेअर देखील करा। आज मला जे मनापासून वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, कारण मलासुद्धा एक लहान मूल आहे। मुलांना चांगलं खाऊ घातलं तरच त्यांना आजारापासून वाचवू शकतो। तर अशा पद्धतीचे लाडू किंवा पावडर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही चांगलं खाऊ घाला मुलांना। तर इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर मस्त असे गोल गोल लाडू इथे आपले तयार झालेले आहेत। तर तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते की किती मस्त असा खुसखुशीत असा लाडू तयार झालेला आहे, आणि हे तुम्ही महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। महिना दोन महिने हे लाडू आपण स्टोअर करून ठेवू शकतो, काहीही होत नाही या लाडूला। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे। तर कशी वाटली रेसिपी हे मला नक्की नक्की कॉमेंट करून सांगा, आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, आपल्या माणसांची काळजी घ्या। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत, तोपर्यंत तुमची मनापासून आभारी आहे।